महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झालाय. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून आविष्कार आंधळे या विद्यार्थ्यानं पीसीएम ग्रुपमध्ये 99.99% गुण मिळवत नगर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये 95% पुढे गुण मिळवत यश संपादन केलंय. श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील वृषाली घावटे हिला 99.5, शिल्पा गायकवाडला 98.39, जामखेड तालुक्यातल्या खरडा येथील शिवतेज संतोष थोरात यास 94.60% पडलेत. मी आविष्कार राजकुमार आंधळे 10वीपर्यंत अशोक भाऊ फिरोदे इथे शिकत होतो. 10वीत मला 95.6% मिळाले. त्याच्यानंतर भाऊसाहेब फिरोदे इथं 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं. माझी मोठी बहीण COEP शिकत आहे इंजिनिअरिंग 4th ईयरला, त्यामुळे माझी पण COEP कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेण्याची इच्छा होती. त्यासाठी मी 11वीतच पोळ मॅडम, घोंसे सर आणि कांडके सरांकडे क्लास लावले. त्यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले. आईवडिलांनी देखील खूप सॅक्रिफाईस केले. बहिणी पण 2-3 महिने परीक्षेच्या काळात घरी आल्या नाही मला डिस्टर्ब होऊ नये म्हणून. यांच्या सगळ्यांच्या सॅक्रिफायसेसमुळे मला 99.99% पडले. खूप आनंद झाला. आईवडिलांनी मला कायमच खूप फ्रीडम दिला, मोबाईल वापरून दिला. टीव्हीला कधी म्हणले नाही की थोड्या वेळ बघ, त्याचा पण मी कधी गैरवापर नाही केला. आणि आज मोबाईलमधून पण खूप अभ्यास केला, त्यामुळे आता 99.99% पडले तर खूप चांगलं वाटतंय. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, SN मीडिया, अहमदनगर.